आनंद ऋषिजी हॉस्पिटलचे सेवा कार्य न भूतो न भविष्यती। सुवा लालजी शिंगवी। 17 मोफत तपासणी शिबिरांचा राज्यातील 2417 रुग्णांनी घेतला लाभ। आचार्य श्री आनंद ऋषिजींच्या आशीर्वादाने आणि प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषिजी महाराजांच्या मार्गदर्शनाने रुग्णसेवेचे न भूतो न भविष्यती असे चांगले रुग्णसेवा कार्य आनंद ऋषिजी हॉस्पिटलच्या माध्यमातून उभं राहिलं। या मानवतेच्या सेवाकार्यात योगदात्यांचं मोठं योगदान आहे। त्यांच्या सहभागामुळेच गरजूंना अत्यल्प दरात येथे रुग्णसेवा मिळते, असं प्रतिपादन स्नेहालयाचे माजी अध्यक्ष सुवालालजी शिंगवी यांनी केलं। आज मला तर 31 तारीख शेवटचं आजचं शिबिर, तर ह्या शेवटच्या शिबिरामध्ये सगळे मान्यवर लोक आले आहेत आणि ऋषिजी महाराजांचे कार्यकर्त्यांना ते आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसते। ह्या आनंद ऋषिजीचं काम असंच चांगल्यात चांगलं होईल आणि इथला जो पेशंट नीट होऊन जाईल तो परत आजारी पडणार नाही असं नक्की वाटतंय, कारण आनंद ऋषिजी महाराजांचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीमागे बोलून द्या। जैन सोशल फेडरेशन संचलित राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषिजी महाराज यांच्या 30व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त 3 मार्च ते 31 मार्च या कालावधीत झालेल्या 17व्या भव्य विविध आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप स्नेहालयाचे माजी अध्यक्ष सुवालालजी शिंगवी, अमेरिकेतील ओरसटेक सॉफ्टवेअर कंपनीच्या संचालिका ज्योत्स्नाताई मुथा, ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला। एकूण 17 मोफत तपासणी शिबिराचा राज्यातील 2417 रुग्णांनी लाभ घेतला। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक उबेद शेख, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ॲडव्होकेट राजेंद्र बलदोटा, संतोष गांधी, प्रकाश छल्लानी, गणेश कांकरिया, संतोष बोथरा, प्रकाश कांकरिया, डॉक्टर वसंत कटारिया, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी व सन चोपडा, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। त्या परंपरेप्रमाणे आजही या ठिकाणी अस्थिरोग मोफत शिबिर आयोजित होते। त्या कार्यक्रमाचे प्रमुख आमचे तरुण मित्र शहर जिल्हाध्यक्ष किरणजी काळे, त्या ठिकाणी एक उद्योगपती महिला ज्योत्स्नाताई, नगरमधील प्रसिद्ध व्यापारी आणि कामामध्ये अतिशय अग्रेसर असलेले सुवालालजी शिंगवी, त्या ठिकाणी असलेले डॉक्टर प्रकाश कांकरिया, आमचे संतोषजी गांधी, उजव्या हाताला बलबोटसाहेब, मागं असलेले उजवे कारते, या जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी आपले अध्यक्ष बोलणे म्हणजे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आहेत, त्यामुळे सर्व कार्यकर्ते या हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, सर्व कर्मचारी अधिकारी बाहेरगावून लांब लांबच्या शहरातून खेड्यातून आलेले या ठिकाणी पेशंट बंदोबस्त दरवर्षी या ठिकाणी आयोजित केलं जातं। या ठिकाणी आनंद ऋषी महाराजांचं एक स्वप्न होतं की आरोग्य सेवा हीच विश्वसेवा, आणि त्या भावनेनं त्या ठिकाणी या समाजातील लोकांनी स्वतःचे पैसे घालून ते कोणाचे स्वतःचे पैसे घालून एवढं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये पुनर्भावले पेशंट चांगल्या मशिनरी आहेत, अद्ययावत मशिनरी आहेत आणि दर सुद्धा अतिशय कमी आहे। तर आपल्याला माहिती की कुठच्या हॉस्पिटलवर जायला भीती वाटते, चांगले चांगले लोक हॉस्पिटलमधून निघून जातात, एवढा मोठ्या हॉस्पिटलमध्ये फी तपासणी फी अतिशय जास्त असेल, म्हणून लोक इच्छा असून सुद्धा हॉस्पिटलमध्ये तपासणी करत जात नाही। परंतु या ठिकाणी सवलतीच्या दरात माफक दरात आणि वेळप्रसंगी मोफत सुद्धा औषध उपचार देते, महिनाभर आता या ठिकाणी तपासणी शिबिर चालतो आहे आणि या ठिकाणी मोफत तपासणी केली जाते। आज आपल्याला तपासणी करायची किंवा जे ब्लड वगैरे सॅम्पल जरी घ्यायचे 2-3 हजार रुपये फी घेतल्या डॉक्टर तुम्ही काम करत नाही आणि 2-3 हजार रुपये सर्वसामान्य माणसाच्या त्याच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे इच्छा असूनही औषध उपचार घेऊ शकत नाही, तपासणी करू शकत नाही।
आणि या ठिकाणी मात्र स्वतःच्या पैशाने समाजाची सेवा आणि समाजाचे आरोग्य चांगलं ठेवून समाजसेवा करण्याचं आसनचं काम आहे चांगल्या आणि त्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि गांधी व्यक्ती नेहमी नेहमी आचार्य आनंद ऋषीजी महाराज त्यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त जो काही गेली अनेक दिवसांपासून यज्ञ सेवेचा यज्ञ या ठिकाणी सुरू आहे त्याचा समारोप या ठिकाणी होतो आहे. सुरुवातीला आनंद ऋषीजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आणि दैनिक नवा मराठाचे संस्थापक आदरणीय सुभाषजी गुंदेचा, आता ज्यांनी या ठिकाणी मनोगत केलं ते म्हणजे तुम्ही व्यापारी म्हणून सगळ्यांना परिचित असाल बघ, परंतु स्नेहालयाच्या माध्यमातून जे अनेक वर्ष आपण सेवेचं कार्य करत आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला अधिक जास्त ओळखतो. ते आमचे आदरणीय शिंगवी साहेब, डॉक्टर प्रकाशजी गांधरिया, गणेशजी गांधरिया, प्रकाशजी छजलानी, सतीशजी लोढा छल्लानी, त्याचबरोबर आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष संतोषजी गांधी, बंदोटा साहेब, डॉक्टर कटारियाजी, आताच ज्यांचं आपण कौतुक केलं आणि ज्यांनी या हॉस्पिटलसाठी सगळं आपल्याला मोठी मदत केली त्या ज्योत्स्नाजी, काय की ज्योत्स्नाजी अशा लोकांची गरज खूप आज समाजाला गरज आहे. मला आनंद आहे की आज जागतिक पातळीवर तुम्ही व्यवसाय करत असताना या हॉस्पिटलसाठी काहीतरी आपुलकी ठेवून तुम्ही लोकांसाठी काम करताय, मदत करताय. मी परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करेल की ज्योत्स्नाजींना त्याच्यासारख्या विचाराच्या लोकांना अधिकाधिक बळ येणाऱ्या काळामध्ये परमेश्वराला द्यावं आणि अशीच देवा या सगळ्याची आपण घडत राहावी. आज हे जे काही शिबिर या ठिकाणी घडते हे काही पहिलं शिबिर नाही, शेवटचे शिबिर नाही. गेली अनेक वर्ष हा यज्ञ सुरू आहे, अखंडपणे सुरू आहे आणि आनंद ऋषीजी महाराजांचं पावन, त्यांच्या पावन स्पर्शानं ही पावन झालेली भूमी आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे आनंद ऋषीजींच्या विचारातनं जे गेली अनेक वर्ष काम सुरू आहे त्यांना आपण राष्ट्रसंत म्हणतो. राष्ट्रसंत ही काही छोटी गोष्ट नाही आहे. काँग्रेससाहेब आम्ही आपली जी पिढी आहे, आमची जी पिढी आहे तुमच्यानंतरची सुद्धा, आम्हाला काहीतरी संत ज्ञानेश्वर पाहायला नाही मिळाले, आम्हाला आपल्या जिल्ह्यातले मेहरबाबासुद्धा पाहायला नाही मिळाले, आम्हाला साईबाबासुद्धा पाहायला नाही मिळाले, परंतु आनंद ऋषीजी महाराज या मातीतले आणि आज नुसतं नगर नाही, महाराष्ट्र नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातलं लोक त्या ठिकाणी आनंद ऋषीजी महाराजांच्या स्मृतीस्थळाला त्या ठिकाणी भेट द्यायला येत असतात. तिथं ऊर्जा घेऊन जातात. परवा दिवशी मोठा जो कार्यक्रम झाला सकाळी शांती यात्रा निघाली त्यात आम्ही सहभागी झालो होतो. आनंद आमच्या कार्यक्रमात देखील सहभागी झालो होतो. एकूण वातावरण पाहून फार बरं वाटतं. मी मगाशी जात बोलताना एक मुद्दा या ठिकाणी मांडला, मला आवर्जून या ठिकाणी सगळ्या सांगितलं, संतोष बोथरा साहेब सुद्धा आहे, ते सुद्धा म्हणजे नगरमध्ये फार मोठी मंडळी आहे सर, तुम्ही अखंड या ठिकाणी काम करताय. मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की आज राज्यामध्ये आमचा काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. सत्तेचा उपयोग जर तुमच्या या हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी झाला तर निश्चितपणे आम्हाला आनंद वाटेल. मी मगाशी एक या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मांडतो की आज आनंद ऋषीजी हॉस्पिटल ज्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आहे, दुसऱ्या जिल्ह्यातील लोक या ठिकाणी येत नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि आता एवढा नावलौकिक वाढला आणि विस्तार वाढलाय की लोक देशाच्या सुद्धा कानाकोपऱ्यात या ठिकाणी यायला लागले. आताची जी जागा आहे निश्चितपणानं ती जागा अपुरी पडते असं आपलं स्पष्ट म्हणा. त्यामुळे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं विस्तारीकरण हे भविष्यात झालं पाहिजे आणि हे विस्तारीकरण होत असताना तुम्ही जे काम करता ते काही व्यावसायिक पद्धतीने करत नाही, एक सेवाभावीची पद्धतीने तुम्ही काम करता, जनतेची लोकांची दुःखितांची सेवा करता. त्यामुळे अशा सेवा कार्यासाठी जर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आज राज्यामध्ये या तीन पक्षाच्या सरकारमध्ये महसूलसारखं महत्त्वाचं ठरतं हे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे विधिमंडळ पक्ष नेते आणि राज्याचे महसूल मंत्री आणि या जिल्ह्याचे सुपुत्र हे महसूल सारखं महत्त्वाचं खातं हे आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडे आहे. निश्चितपणानं जर या आदिवशीजी हॉस्पिटलचं विस्तारीकरण होणार असेल आणि आपण त्याला करू शकलो आणि त्यासाठी जर काही मोठ्या प्रमाणातील भूखंड जर आपल्याला आवश्यक असेल तर निश्चितपणे मी आपल्या ठिकाणी शब्द देतो की आम्ही आदरणीय थोरात साहेबांचे आग्रह करू की एवढी चांगली संस्था या ठिकाणी काम करते, या संस्थेला शासनाच्या वतीनं आपण मोठी जागा जी आहे त्या शहराच्या आसपास लगत त्या ठिकाणी द्यावी. मला
खात्री आहे की आज यातील ज्योत्स्ना जी आहेत, आपण सगळी मंडळी आहात, आपण काम करतायत. जर जागा शासनाकडनं योग्य ठिकाणी उपलब्ध झाली तर निश्चितपणे असे अखंड हात त्या ठिकाणी भव्यदिव्य हॉस्पिटल उभं करण्यासाठी उभे राहतात. आणि आदिवशीजी महाराजांचा आशीर्वाद आहे, त्यांचे आपण नावाने हे सगळं काम करतो, त्याच्यामुळे त्याला एवढी मोठी ऊर्जा त्याच्यामध्ये आहे की एखादं काम जर सुरू केलं तर त्या कामाचा विस्तार काय होईल कल्पना आपण देखील करी. आणि त्या माध्यमातून या देशामधले वेगळ्या कानाकोपऱ्याचे जे गोर गरीब आहेत, वेगळ्या घटकातले जे लोक आहेत, त्यांना सेवा मिळेल. आणखी कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी की हे असं एक केंद्र या नगर शहरातलं की आम्ही राजकारणात काम करतो, राजकारणात काम करत असेल राजकारणामध्ये आम्हाला बोलू असेल की अपरिहार्यता आहे. आज राजकारणाकडे बघण्याची दृष्टी लोकांची वेगळी झाली आहे. परंतु ज्याला एखादा कोणी काँग्रेसचा असेल, शिवसेनेचा असेल, भाजपचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, अन्य कुठल्या पक्षाचा असेल, कुणी असेल, आमचे राजकीय भाजप किती मतभेद असतील, पण एकदा का या वास्तूमध्ये प्रवेश केला की त्या ठिकाणी सगळे मतभेद जळून मरतात. आणि मला वाटतं की ही जी पावती आहे, ही पावती तुमच्या सेवा करण्याची पावती. त्यामुळे फार मोठं काम या ट्रस्टच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. तिथं आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की आनंद ऋषीजी महाराजांचे जे नावाने हॉस्पिटल चालतं, काही लोकांना असं दुरून लागून कदाचित वाटेल, त्याला माहिती नाही बाहेरचा ग्रह जिल्ह्याचा लांबचा माणूस आहे, हे कदाचित जैन धर्मियांच्या साठीच असावं. परंतु वस्तुस्थिती आपल्या सगळ्यात माहिती की इथं नुसते जैन धर्मीय नाही, तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, कुठल्याही जातीचा धर्माचा असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, या सगळ्यांना एका नजरेतनं पाहण्याची वृत्ती जी आहे ती या ट्रस्टची वृत्ती आहे. निश्चितपणे हा सेवाभाव आपण जपलेला आहे. आज या शिबिराचा समोर बँकेट येतोय, आज मोठ्या संख्येनं याच्यामध्ये लाभार्थी सहभागी होतील. मी पुन्हा एकदा आनंद ऋषीजी हॉस्पिटल ट्रस्ट, या ट्रस्टचे सगळे ट्रस्टी, या ठिकाणी काम करणारे सगळे डॉक्टर्स, त्याचबरोबर आपण कोरोनाचा काळ सुद्धा मध्यंतरी पाहिलेला आहे, या ठिकाणी परत आधी स्वीपरपर्यंतचा जो शेवटचा घटकाचा माणूस आहे तो सुद्धा फार महत्वाचा आहे. जेवढे डॉक्टर महत्वाचे आहेत तेवढे इथे सेवा देणारी प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. या सगळ्यांचं माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून भरभरून कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो. शिबिरासाठी नगरमधील युवा उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या शांतीकुमार फिरोदिया मेमो फाउंडेशनचे योगदान मिळाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी हॉस्पिटलमधील रुग्णसेवा कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. कॅम्पची मालिका जी समाप्ती आज या 17व्या कॅम्पच्या माध्यमाने आपण करीत आहोत. दरवर्षी आपण या प्रकारचे असे मोठे 2 मेगा कॅम्प घेतो आणि आज या मार्च महिन्यामधील आचार्य ऋषीजींच्या स्मृतीमध्ये आणि त्यांच्या यादगिरीमध्ये आपण जी काही आज कॅम्पची संपूर्ण महिनाभर चाललं त्याचं जवळजवळ 3 महिने कॅम्पेनिंग होतं आणि यामध्ये जवळजवळ 8,000 जास्त रुग्णांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि या सेवेचा लाभ घेतला. आज या विविध मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने या कॅम्प वेगवेगळ्या जे हॉस्पिटलवरती प्रेम करतात असे सर्व मान्यवर या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने हॉस्पिटलमध्ये येत असतात आणि जे काही काम वर्षभर चालतं वेगवेगळे कॅम्प आणि त्यांचे प्रकल्प हे चालतात ते कार्यान्वित झालेले हे जे काही सामाजिक लोक आम्ही बोलवतो हा त्या पाठीमागे उद्देश असतो की या लोकांनी यावं आणि हे पाहावं आणि या मेडिकल कॅम्पला वेगवेगळे प्रायोजकत्व ज्या परिवारांसमेत त्यांचंही मी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने खूप शुभेच्छा देतो. का मानव सेवेवरती जे काही प्रेम आणि आनंद ऋषी हॉस्पिटलवरती जो आपण विश्वास नेहमी दाखवता आणि आमच्या कार्यकर्त्याला या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक खूप मोठा भाग आमचा असतो आणि त्या माध्यमाने आम्ही या लोकांपर्यंत पोहोचत असतो. आज या मेडिकल कॅम्पला आदरणीय श्री सुहलाजी साहेब शिंगवी आमचे सगळं त्यांना प्रेमाने बापूजी म्हणतात स्नेहालय संस्थेच्या माध्यमाने त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन जवळजवळ 20-25 वर्षापासून ते स्नेहालयाशी निगडीत आहेत आणि 25-30 वर्षापासून त्यांनी स्नेहालयाच्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये जे काही आज मोठं काम गिरीशभाऊ कुलकर्णींच्या माध्यमाने किंवा संजूभाऊ गुगेंच्या माध्यमाने केलेलं आहे ते निश्चित सगळ्या लोकांना प्रेरणादायी ठरत आहे. आणि बापूजी मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी मूर्ती आणि ज्यांचे आशीर्वाद भरभरून आमच्या कार्यकर्त्यांना नेहमी मिळत असत असे आदरणीय बापूजी शिंगवी यांचंही मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सहर्ष स्वागत करतो. तसेच दैनिक नवमाटा आदरणीय श्री सुभाष गुंदेच्या संपूर्ण नगर जिल्ह्यातील पत्रकारितेमधले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आणि जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमाने आमच्या जे काही सेवा सुश्रीवा लोकांपर्यंत मान पोहोचवण्याचं जे काही महत्त्वपूर्ण कार्य नवमाटाच्या माध्यमातून होत असतं ते मी आदरणीय सुभाष
कुंदेच्या यांनाही खूप धन्यवाद देतो आणि त्या ऋणातच राहून, कारण भविष्यातही आपल्याला खूप वेगवेगळे कार्य लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि लोकांसाठी करायचे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं हे मानवतेचं मंदिर, यामध्ये आपल्यासारखे लोक सहभागी असल्यामुळेच आम्ही कार्यकर्ते न पुतो न भविष्यात असं कार्य निश्चित करत असतो. तसेच आनंद ऋषी हॉस्पिटलमधले जे काही कुरियरचं काम असतं ते आमचे संतोषभाऊ गांधी प्रत्येक पूर्ण विनामूल्य ही सेवा करतात आणि पूर्ण देशभरात जे काही आमचं करस्पॉन्डन्स होत असतं त्याचं काम मागील 20 वर्षांपासून अहोरात्र करत असतात. त्यांनाही जितके धन्यवाद देऊ तेवढे थोडे, कारण समाजातील असे वेगवेगळे घटक हे आनंद ऋषीच्या हॉस्पिटलला मदत करतात, त्यामुळेच एवढं मोठं कार्य आमचं सगळीकडे चालतं. आज आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या भगिनी ज्योत्स्नाताई मुत्ता मूळच्या मिरजगावच्या आणि आज पुण्यामध्ये आणि USA मध्ये त्यांच्या एक कर्तृत्ववान महिला काय करू शकते तर त्याचं एक उदाहरण आमच्या ज्योत्स्नाताई मुत्ता आहेत. त्यांचं अमेरिकेमध्येही खूप मोठं IT खूप मोठं सॉफ्टवेअरची कंपनी आहे, स्वतःची कंपनी आहे. पुण्यामध्ये खूप मोठी कंपनी आहे, लंडनमध्ये खूप मोठी कंपनी आहे. जवळजवळ 2500-3000 लोक काम करतात आणि या मातेने त्या पुत्राला घडवलं आणि कसं काम करू शकतो याचं एक उदाहरण आमच्या ज्योत्स्नाताई मुत्ता. त्यांनी मागच्या वर्षी ज्या वेळेला कोरोनामध्ये CT स्कॅन मशीनची अजून एक मशीनची गरज होती, त्यांनी 1 मिनिटात सांगितलं की तुम्ही लावा मी तुमच्या बरोबर आहे आणि इथेच त्या थांबल्याने वेगवेगळ्या प्रकल्पाची माहिती घेत असतात, आमच्या कार्यकर्त्यांना विचारत असतात आणि पुढेही भविष्यात काहीतरी करेल असं त्यांनी विश्वास दिलेला आहे, त्यामुळेच आम्ही एवढं काम इथे करू शकतो. मी ज्योत्स्नाताई मुत्ता यांनाही मी यांचंही सहर्ष स्वागत करतो. तसेच आज काँग्रेस पक्षाचे जे काही विविध मान्यवर आज दीप चव्हाण आलेले आहेत, श्री किरणजी काळे आलेले आहेत आणि या सर्व मान्यवरांचं मी आनंद ऋषीची, कारण आपणही जनमानसांपर्यंत वेगवेगळ्या तुमच्या प्रोजेक्टच्या माध्यमाने लोकांपर्यंत पोचत असा आणि वर्षभरातून आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनाही इथे बोलत असतो आणि आपला सद्भावना सहयोग निश्चित आमच्यासाठी खूप भविष्यात प्रेरणादायी ठरत असते. श्री आज वसंतजी चोपडा मागील 20 वर्षापासून आनंद ऋषीच्या हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये त्यांचा सद्भावना आणि सहयोग आणि पूर्ण वेळ इथं देत असतात. आज त्यांचंही मी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने सेवायात्री या माध्यमाने, कारण सेवा देणारे का आपण सर्व यात्री आहोत, आपल्याला एक ना एक दिवस कुठेतरी जायचं असतं, पण जाता जाता आपण कुठेतरी काहीतरी सेवा करतो आणि त्या यात्रीचे आपण सेवायात्री होतो. असे आदरणीय श्री वसंतजी चोपडा यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तसेच श्री राजेंद्रजी तुमचे मित्र राजूभाऊ बलदोटा ॲडव्होकेट आहेत आनंद ऋषी हॉस्पिटलच्याही सेवा कार्यामध्ये, त्यांची सद्भावना निश्चित आमच्यासाठी प्रेरणादायी ठरते आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आनंद ऋषी हॉस्पिटलच्या या ज्योत्स्नाताई मुत्ता म्हणाल्या या हॉस्पिटलमध्ये गरजूंना गोरगरीब जनतेला चांगली रुग्णसेवा मिळते, तीही अत्याधुनिक यंत्रसामग्रीतून आणि अल्पदरात, यामुळेच येथे आल्यानंतर रुग्णाला प्रसन्नता मिळते. याबद्दल मी जैन सोशल फेडरेशनच्या युवा कार्यकर्त्यांचे आणि सर्व योगदात्यांचे आभार मानते आणि हे कार्य असंच पुढं बहरावं यासाठी यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. हॉस्पिटलमध्ये हजर असणारे सर्व लोकांना माझा नमस्कार. गुरु भगवंताच्या कृपेने आपल्या हाताने काही कार्य होत असतात आणि आज तर हा मला अचानक म्हणजे पुण्याला निघालेले असताना त्या लोकांनी मला इथे माझ्या हस्ते याबद्दल मला खूप आनंद आणि या हॉस्पिटलचे काम खरोखरच खूप सुंदर आहे. एक आपल्याला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर भीती वाटते पण या हॉस्पिटलमध्ये आल्यावर जी प्रसन्नता आणि इथल्या लोकांची जी काम करण्याची योग्यता याला मी खरोखरच आदराने नमस्कार करते आणि मान्य. प्रकाश छल्लानी यांनी आभार मानले. नमस्कार, मी डॉक्टर विशाल शिंदे, ऑर्थोपेडिक सर्जन आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये. मी जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये फेलोशिप केलेली आहे. आपल्या इथे गुडघ्याचे सांध्यारोपण किंवा खुब्याचे सांध्यारोपण हे अत्यल्प दरामध्ये आपण शिबिरामध्ये करत आहोत आनंद ऋषी हॉस्पिटल. आज आपल्या अस्थिव्यंग उपचार शास्त्र विभागाचं जे शिबिर आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. ज्या पेशंटचे गुडघे घासलेले असतात किंवा ज्या पेशंटचे खुबे खराब झालेले असतात त्यांना भरपूर दुखणं होतं, त्यांना चालणं फार अवघड होतं, त्यासाठी सांधारोपण हे एक चांगला ऑप्शन आहे.
आणि ते सांधा रोपण आपण अत्यल्प दरामध्ये आनंदवृषी हॉस्पिटलमध्ये करतो आणि ह्या ज्या सुविधा आहेत ती आपण जी शिबिरामध्ये अत्यल्प दरामध्ये पेशंटचं जो खुबा आणि सांधा गुडघ्याचं सांधा रोपण करणार आहोत त्याचा लाभ पेशंटने घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि अत्यल्प दरामध्ये पेशंटची सेवा करण्याची जी संधी मला आनंदवृषी हॉस्पिटलने उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.